अडचणीत जर आपलं इंटिग्रल कॅल्क्युलस या पेपर मध्ये तर काल आपण एरिया दोन कर्व मधला एरिया आणि दोन पॅरलल लाईन मधला एरिया कशा रीतीने फाइंड करायचा हे आपण पाहिलं होतं. आता आज आपल्याला आपण त्याचे आणखी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहूया. आता फाइंड बाय डबल इंटिग्रेशन किंवा बाय युझिंग डबल इंटिग्रेशन find the area enclosed between find the area enclosed between parabola parabolas y is equal to y square is equal to 4ax and x square is equal to 4a1, y square is equal to 4ax and x square is equal to 4a1. तर आता ह्या दोन पॅराबोला मध्ये पॅराबोलाने इन्क्लोज केलेला एरिया आपल्याला या ठिकाणी आज फाइंड करायचा आहे. तर इंटिग्रेशनचा यूज करू, डबल इंटिग्रेशनचा यूज करू. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जे दोन पॅराबोला आहेत तर हे दोन पॅराबोलाचं आपल्याला स्केच काढावं लागणार आहे आणि त्यानुसार आपल्याला मग त्याचे लिमिट्स आपल्याला ठरवता येतील. तर यासाठी आपण काय केलं, हा वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. आता पॅराबोलामध्ये दोन टाईप आहेत. आता पहिला जो टाईप आहे तर तो अशा रीतीनं हा पॅराबोला, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं पॅराबोलाचे दोन टाईप, हा टाईप वन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax हा असा पॅराबोला येतो आणि दुसरा जो पॅराबोला असतो तर तो दुसरा पॅराबोला हा अशा टाईपचा असतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by या टाईपचा पॅराबोला. म्हणजे हा टाईप वनचा पॅराबोला, दिस इज टाईप वन आणि हा टाईप टू. तर असे दोन टाईपचे पॅराबोला आहे. आता आपल्याला जे दोन पॅराबोला दिले वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax तर हा टाईप वन मधला आहे आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay बीच्या ऐवजी इथे ए दिलेलं आहे 4ay तर हा सेकंड टाईप मधला पॅराबोला आहे. तर आपण त्याचं स्केच काढण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी हा वाय ऍक्सिस झाला, हा एक्स ऍक्सिस झाला, दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस आणि हा ओरिजिन. आता एक्स ऍक्सिसचं इक्वेशन वाय बरोबर 0 आणि वाय ऍक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0. आता हा जो पहिला पॅराबोला आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax तर हा पॅराबोला साधारणपणे असेल, म्हणजे दिस इज द पॅराबोला अँड इक्वेशन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. आता दुसरा जो पॅराबोला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay तर हा पॅराबोला अशा पद्धतीने येईल, असा पॅराबोला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. आणि ह्या दोन पॅराबोलामधला जो एरिया इन्क्लोज झालेला आहे तर तो एरिया आपल्याला डबल इंटिग्रेशनचा यूज करून फाइंड करायचा आहे, म्हणजे या डबल इंटिग्रेशनचा यूज करून. तर यासाठी आपण पहिली गोष्ट काय करू की त्या दोन पॅराबोलाचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करू. त्यासाठी आपण हे इक्वेशन कन्सिडर केले वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax हा इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि दुसरं इक्वेशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता ह्या दोन इक्वेशन वरून तर काय करूया, आपल्याला याच्यामध्ये एक्सचे कॉर्डिनेट मिळले तरी चालतील फक्त, कारण आपल्याला ही अशी पॅरलल लाईन काढायची असते जी यांच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होतील. त्यासाठी एक्सचे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळले तरी चालतील या पॉईंटच्या, म्हणजे दोन पॅराबोलाच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता ऑब्व्हियसली हा एरिया या वाय ऍक्सिस पासून ते ह्या लाईनपर्यंत स्प्रेड झालेला आहे, मग ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन आपल्याला काढावं लागलं, म्हणजे एक्स म्हणजे ह्या दोन इक्वेशन मधनं वाय इलिमिनेट करावं लागलं. त्यासाठी इथं वाय दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay माझ्याकडनं वाय बरोबर नाही एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4ay आणि ही किंमत इक्वेशन 1 मध्ये पुट करू, पुटिंग इन इक्वेशन 1 तर आपल्याला वाय च्या ऐवजी एक्स स्क्वेअर अपॉन 4ay 1 मध्ये टाकलं तर एक्स स्क्वेअर अपॉन 4ay ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4ax अशा रीतीने इक्वेशन आपल्याला मिळेल. आता सिम्प्लिफाय केलं एक्स रेस टू 4 अपॉन 4 4 16 ax² इज इक्वल टू 4ax त्यानंतर 16 ए स्क्वेअर राईट साईडला शिफ्ट करू
x raise to 4 बरोबर 64 a क्यूब into x असा आपल्याला मिळेल x raise to 4 ठीक आहे. आता याच्यानंतर बघा ही टर्म इकडे किती येते जसला ही टर्म म्हणजे आपल्याला x raise to 4 minus 64 a cube x is equals to 0 मिळेल. आता हे जसं म्हटलं x कॉमन मिळेल तर इन टू ब्रॅकेट मध्ये x cube minus 64 a cube राहील is equal to 0 म्हणजे होणार तर x is equal to 0 or x cube minus 64 a cube is equal to 0 मिळेल. Is equal to 0. त्यानंतर x is equal to 0 or किंवा इथं and म्हणा कारण x च्या दोन किमती पाहिजे x cube is equal to 64 a cube. आता x is equal to 0 तर आपल्याला मिळालंच आहे आणि याच्यावरून x रूट घेतलं x cube रूट घेतलं तर x is equal to 4 a असं आपल्याला मिळालं. म्हणजे आपला म्हणजे हे एक पॉईंट आहे दोन तर हे दोन पॅराबोलाचे जे इंटरसेक्शन झालेलं आहे तर त्या दोन पॉईंटचे इंटरसेक्शनची एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणजे हा ओरिजिन ऑब्व्हियसली एक्स बरोबर 0 म्हणजे हे ओरिजिन झालं आणि या ठिकाणी हा पॉईंट झाला त्याचा एक्स कोऑर्डिनेट निघले 4 येईल. त्यामुळे ह्या लाईनचे इक्वेशन काय होणार एक्स इज इक्वल टू 4 येईल म्हणजे हे एक्स ची लिमिट आपल्याला मिळाली एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 4 येईल. आता आपल्याला वाय ची लिमिट काढायची म्हणजे दीज आर द लिमिट्स ऑफ एक्स. तर बघा याच्यासाठी आपण काय केले की दोन पॅराबोलाचे इक्वेशन इव्हॅल्युएट केली म्हणजे दोन पॅराबोलाचे इक्वेशन मधून y ची टर्म इव्हॅल्युएट केली आणि y ची टर्म इव्हॅल्युएट केल्या करून आपण आपल्याला x च्या दोन किमती मिळाल्या त्यापैकी पहिली किंमत x is equal to 0 आणि दुसरी किंमत x is equal to 4 a. तर हे ह्या दोन लाईन्स आपल्याला मिळतील जिथे आपला एरिया स्प्रेड झालेला आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तर त्या दोन लाईन्सचे इक्वेशन आहे x is equal to 0 आणि x is equal to 4 a म्हणजे आपला जो इक्वल एरिया आहे तर तो x is equal to 0 आणि x is equal to 4 a ह्या दोन लाईन्स मध्ये स्प्रेड झालेला आहे. स्प्रेड झालेला आहे म्हणजे 0 to 4 a म्हणजे y ऍक्सिस पासून ते x is equal to 4 a या लाईन पर्यंत हा एरिया स्प्रेड झालेला आहे म्हणजे ही लिमिट x ची लिमिट आहे म्हणजे लिमिट्स ऑफ x आर किंवा x वेरीज फ्रॉम x is equal to 0 to x is equal to 4 a म्हणजे हे x ची लिमिट आहे. आता y ची लिमिट काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा ही लोअर कर्व आधी घ्यायची आणि ही अपर कर्व. तर लोअर कर्व म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर 4 ए वाय म्हणजे फ्रॉम टू ह्याच्यावरून वाय काढावं लागेल ह्या इक्वेशन टू वरनं. वाय इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर अपॉन 4 ए म्हणजे हे वायचं लोअर लिमिट झालं एक्स स्क्वेअर अपॉन 4 ए लोअर कर्व आणि ही अपर कर्व. तर अपर कर्व या ठिकाणी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 एक्स आहे. तर ह्या इक्वेशन वन वर म्हणजे फ्रॉम वन या ठिकाणी वाय इज इक्वल टू काय टू अंडर रूट एक्स टू रूट एक्स अशा रीतीने वाय ची लिमिट झाली वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स. आता यामध्ये लिमिट जरी चुकले म्हणजे हे वाय चे लिमिट जरी चुकले तरी सुद्धा या ठिकाणी म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही फक्त उत्तर निगेटिव्ह येतं आणि शेवटी एरिया निगेटिव्ह नसतो त्यामुळे निगेटिव्हच्या नंतर पॉझिटिव्ह होऊन द्यायचं जरी हे वर खाली झालं तरी सुद्धा चालतं येईल. म्हणजे हे वायचे लिमिट आहे म्हणजे वाय वर इज फ्रॉम वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 4 ए टू वाय इज इक्वल टू टू अंडर रूट एक्स म्हणजे ए रेस टू 1 बाय 2 एक्स रेस टू 1 बाय 2 असं करूया म्हणजे पुढे इंटिग्रेशन मध्ये किंमत टाकत आपल्याला सोपं जाईल. तर अशा रीतीने आपल्याला हा आपला रिक्वायर्ड एरिया रिक्वायर्ड एरिया इज ए इज इक्वल टू आता काल जो मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता त्यातला पहिल्या टाईपचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज होणार आहे म्हणजे फर्स्ट टाईप. तर यामध्ये फर्स्ट टाईप या ठिकाणी कसं दिलाय फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी आणि इथं वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स
इनटू dy dx म्हणजे पहिला तर हे इंटिग्रेशन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू y इव्हॅल्युएट करावा लागेल आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x इव्हॅल्युएट करावा लागेल. तर हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर तुम्ही फॉर्म्युला नाही लिहिला तर चालतो. एग्जाम मध्ये तुम्ही डायरेक्टली इथे जी काही सिच्युएशन आहे तर त्या सिच्युएशन प्रमाणे तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे आता आपला एरिया a इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम आता जसे इथे x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b आहे तसं आपल्या इथे x इज इक्वल टू a म्हणजे 0 आहे आणि b म्हणजे 4 आहे. म्हणजे आपल्याला x चे लिमिट 0 टू 4 आहे. x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4 आहे आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम जसे इथे y इज इक्वल टू f ऑफ x टू y इज इक्वल टू g ऑफ x आहे तसे इथे y इज इक्वल टू f ऑफ x म्हणजे हे लिमिट झाले x स्क्वेअर अपॉन 4 आहे टू y इज इक्वल टू हे अपर लिमिट झाले बघा टू a रेस टू 1 बाय 2 x रेस टू 1 बाय 2 इनटू dy म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू y आधी सॉल्व करणार आहे आणि इनटू dx. तर आता हे इंटिग्रेशन सॉल्व करून आपल्याला जे काय उत्तर येईल तर तो आपला रिक्वायर्ड एरिया या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी हा रिक्वायर्ड एरिया आपण अशा रीतीने इथं फाईंड करू शकतो. आता हे इकडचा साईड मला या ठिकाणी पुसायला लागणार आहे. तर परत एकदा आतापर्यंतचा पार्ट समजून घ्या आणि मग आपल्याला पुढे जाता येईल. आता आपल्याला काय प्रॉब्लेम विचारलाय बाय युजिंग डबल इंटिग्रेशन फाइंड द एरिया इनक्लोज्ड बिटवीन द कर्व्स किंवा पॅराबोलास y स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. तर ह्या दोन पॅराबोला मधला एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर यासाठी आपण या ठिकाणी ह्या कर्व आपण स्केच करतोय आणि ह्या कर्व स्केच करण्यासाठी पहिली कर्व y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax ही टाईप 1 ची कर्व आहे म्हणजे पॅराबोला आहे आणि x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay हा असा पद्धतीने पॅराबोला आहे म्हणजे टाईप 2 चा पॅराबोला आहे आणि ह्या दोन कर्व मधला आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर यासाठी आपण हा एरिया जो सेट केलेला एरिया आहे तर तो एरिया आपल्याला या ठिकाणी डबल इंटिग्रेशनचा यूज करून फाइंड करायचा आहे. तर अशा रीतीने आपण ह्याचं स्केच पहिलं ड्रॉ केलं. आता स्केच ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक्स चे आणि वाय चे लिमिट्स या ठिकाणी फाइंड करावं लागतं. तर एक्स चे लिमिट फाइंड करण्यासाठी ह्या दोन पॅराबोला जे आहेत इक्वेशन आणि इथं वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax हा पहिला पॅराबोला कन्सिडर केला आणि इक्वेशन 1 नाव दिलं आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay हा दुसरा पॅराबोला. तर एक्स चे लिमिट फाइंड करण्यासाठी हे दोन पॅराबोलाचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला काढावं लागते. म्हणजे पूर्ण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्याची आवश्यकता नाही तर ते एक्स कॉर्डिनेट काढले तरी सुद्धा चालते आपल्याला म्हणजे ते एक्स चे लिमिट असणार आहे. तर त्यासाठी हे दोन इक्वेशन आपण सायमल्टेनियसली सॉल्व केले म्हणजे ह्या दोन इक्वेशन मधून आपण वाय ची टर्म युनिट केली. त्यासाठी इक्वेशन 2 वरून वाय ची किंमत काढली एक्स स्क्वेअर अपॉन 4ay वरून आणि ती 1 मध्ये पुट केली आणि ती पुट करून आपण सिम्प्लिफिकेशन करू म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक्स च्या दोन किमती मिळतील एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 4ay म्हणजे ही लाईन ही योगा इथं हा पॅराबोला ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला दोन पॉईंटला हा पॅराबोला इंटरसेक्ट झालेला आहे. तर त्यापैकी एका पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि दुसऱ्या म्हणजे ओरिजिन आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट जो आहे तर तो 4 आहे. त्यामुळे ह्या लाईनची इक्वेशन जी लाईन ह्या पॉईंटमध्ये जाते आणि एक वाय ऍक्सिसला पॅरलल आहे तिचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 4 आहे आणि वाय ऍक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे हे एक्स चे लिमिट आहे एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 4 आहे. दीज आर द लिमिट्स ऑफ एक्स. आता वाय चे लिमिट्स काढण्यासाठी आता y चे लिमिट हे y इज इक्वल टू f ऑफ x आणि y इज इक्वल टू g ऑफ x या फॉर्ममध्ये असतात. त्यामुळे इक्वेशन 2 वरून आपण आता तिथे पहिल्यांदा लोअर कर्व कुठे आहे बघा लोअर कर्व ही x स्क्वेअर बरोबर 4ay म्हणजे आपण हे y इज इक्वल टू या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 2 तर ह्याच्यावरून y ची किंमत काढली x मध्ये y इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 4ay आणि फ्रॉम इक्वेशन 1 y स्क्वेअर इज इक्वल टू 4x त्याच्यावरून रूट घेतलं y इज इक्वल टू 2 रूट ax म्हणजे y चं रिलेशन कसं मिळेल y वेर इज फ्रॉम y इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 4ay टू y इज इक्वल टू 2 a रेस टू आता रूट ax म्हणजे a रेस टू 1 बाय 2 x रेस टू 1 बाय 2 असं आपण लिहिलं. हे मुद्दा म्हणजे कारण पुढे लिमिट्स टाकताना आपल्याला सोपं जाईल. चला रिक्वायर्ड एरिया जो कारण मी तुम्हाला दोन फॉर्म्युले दिले म्हणजे मागच्या लेक्चरला तर त्यापैकी फर्स्ट टाईपचा फॉर्म्युला इथं यूज होणार आहे. तर तो a इज इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे बघा x इज इक्वल इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम दुसरा एक y इज इक्वल टू f ऑफ x टू y इज इक्वल टू g ऑफ x dy dx म्हणजे आधी हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y इव्हॅल्युएट करायचं
आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला इव्हॅल्युएट करावा लागतो. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी आता हे हा फॉर्म्युला झाला. तर आपली सिच्युएशन कशी आहे, तर एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 4 ए हे एक्स चे लिमिट आपण लिहिले आणि इंटिग्रेशन ऑफ वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 4 ए टू वाय इज इक्वल टू 2 ए रेस टू 1 बाय 2 एक्स रेस टू 1 बाय 2 डी वाय इंटू डी एक्स. तर आता हे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचे आहे. तर मी इकडे कंटिन्यू करतो. आता या ठिकाणी हे लिमिट उलटे जरी झाले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, कधी कधी लक्षात येत नाही लवकर, म्हणजे कुठली कर्व अपर कर्व आहे कुठली लोअर कर्व आहे हे जर लक्षात आलं नाही तर हे लिमिट उलटे झाले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. जर लिमिट उलटे झाले तर उत्तर निगेटिव्ह येतं आणि एरिया कधी निगेटिव्ह नसतो, एरिया नेहमी निगेटिव्ह, त्यामुळे तो पॉझिटिव्ह करून द्यायचा. फक्त वाक्य लिहायचं खाली पण एरिया नेहमी निगेटिव्ह, त्यामुळे पॉझिटिव्ह करून द्यायचा. फक्त जे काही आलेलं उत्तर ते पॉझिटिव्ह द्यायचं. ठीक आहे, बघा इकडे मी कंटिन्यू करतो. तर बघा रिक्वायर्ड एरिया मीन्स ए इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 4 ए. आता हे इंटिग्रेशन आपण विथ रिस्पेक्ट टू वाय इव्हॅल्युएट करणार आहे, त्यामुळे डी वाय डी वायचं इंटिग्रेशन या ठिकाणी वाय आणि या ठिकाणी लोअर लिमिट काय वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 4 ए टू 2 ए रेस टू 1 बाय 2 इंटू एक्स रेस टू 1 बाय 2 डी एक्स. तर अशा ठिकाणी आपल्याला अप्पर लिमिट या ठिकाणी पुट करावं लागतं आणि नंतर लोअर लिमिट या ठिकाणी पुट करावं लागतं. तर आता ए इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम x is equal to 0 to x is equal to 4 a. आता y च्या ऐवजी अपर लिमिट म्हणजे 2 a is to 1 by 2 x is to 1 by 2 पुट केलं minus lower limit x square upon 4 a आणि into dx. तर अशा ठिकाणी इंटिग्रेशन या ठिकाणी आपण इथं म्हणजे अपर लिमिट मायनस लोअर लिमिट या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढं a is equal to हे इंटिग्रेशन जे आहे तर हे विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला इव्हॅल्युएट करायचे. आता या ठिकाणी 2 ए रेस टू 1 बाय 2 कॉन्स्टंट एक्स रेस टू 1 बाय 2 इंटिग्रेशन एक्स रेस टू 3 बाय 2 अपॉन 3 बाय 2 येईल. त्यानंतर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 येईल आणि ह्याला अपॉन हा मूळचा 4 येईल आणि या ठिकाणी इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू 4 येईल म्हणजे एक्स चे लिमिट आहे. तर अशा ठिकाणी हे इंटिग्रेशन व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागेल आणि मग या ठिकाणी आता लिमिट्स पुट करायचे. तर याच्या लिमिट्स पुट करताना या ठिकाणी ए बरोबर आता बघा 2 वरती जाईल म्हणजे 2 टू जर 4 होईल ए रेस टू 1 बाय 2 ऍज इट इज. आता एक्स काय म्हणजे अपर लिमिट म्हणजे 4 ए पुट केलं 4 ए रेस टू 3 बाय 2 डिवाइडेड बाय खाली इथं 3 राहील डिवाइडेड बाय 3. त्यानंतर मायनस या ठिकाणी एक्स क्यूब म्हणजे एक्स च्या जागी 4 ए 4 ए चा क्यूब आपण 3 खाली मल्टिप्लाय 3 4 जर 12 ए अशा पद्धतीने आणि हे अप्पर लिमिट आपण इथं पुट केलं. तर बघा एक्स च्या ऐवजी 4 ए इथं पुट केलं बाकी या टर्म आहे की 2 टू जर 4 होईल ए रेस टू 1 बाय 2 आहे की तेवढं नंतर एक्स रेस टू 3 बाय 2 एक्स च्या जागी 4 ए रेस टू 3 बाय 2 आपण हा खाली 3 राहिला मायनस आता इथं एक्स च्या जागी 4 ए म्हणजे 4 ए चा क्यूब आहे आपण 3 4 जर 12 हा 3 खाली 12 ए हे झालं अप्पर लिमिट. आता लोअर लिमिट टाकण्यात काय मतलब नाही कारण 0 आहे त्यामुळे दोन्ही टर्म 0 होईल. लोअर लिमिट टाकण्याची काय आवश्यकता नाही आपलं जे काय उत्तर येईल ते हेच येणार आहे म्हणजे दिस एरिया ए इज इक्वल टू आता सिम्प्लिफिकेशन करूया 4 ए रेस टू 1 बाय 2 आता 4 रेस टू 3 बाय 2 कारण 4 आता बघा 4 रेस टू 3 बाय 2 ची किंमत किती येईल तर 4 रेस टू इथे सेपरेट काढून दाखवतो 4 रेस टू 3 बाय 2 म्हणजे 4 रेस टू 1 बाय 2 आणि त्याचा क्यूब येईल. आता 4 रेस टू 1 बाय 2 म्हणजे 2 येईल म्हणजे 4 चा रूट 2 येईल आणि 2 चा क्यूब म्हणजे ही 8 किंमत आहे. 2 2 चा क्यूब किती 8 आणि इंटू या ठिकाणी इंटू 8 आणि इंटू ए रेस टू 3 बाय 2 डिवाइडेड बाय हे 3 ऍज इट इज खाली. आता मायनस 4 चा क्यूब 64 येईल चार क्यूब 16 16 64 64 ए क्यूब आपण 12 ए तर अशा रीतीने आपल्याला इथं ही टर्म मिळेल. तर आता हे व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करून हिचं आपल्याला आन्सर या ठिकाणी काढावा लागला.
ठीक है आता याचा नंतर पुढे रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू आता 832 म्हणजे 32 इनटू ए रेस टू 1 बाय 2 ए रेस टू 3 बाय 2 म्हणजे ए रेस टू आता एक घातांकाचा नियम वापरा पाय असा म्हणतो की घातांकाची बेरीज करायची 1 बाय 2 प्लस 3 बाय 2 म्हणजे 4 बाय 2 येईल ए रेस टू 4 बाय 2 म्हणजे 2 येईल डायरेक्टली तुम्ही इथं ए स्क्वेअर अपॉन 3 त्यानंतर पुढे मायनस आता इथं सिम्प्लिफिकेशन करू आता बघा इथं 64 आणि 12 4 ने भागत आहे 4 3 12 आणि 4 64 64 16 16 अपॉन 3 झाले इथं 16 ए क्यू 16 आणि बघा हा एला 2 कॅन्सल स्क्वेअर आहे म्हणजे 16 ए स्क्वेअर अपॉन 3 16 ए स्क्वेअर अपॉन 3 असेल आणि फायनली ए बरोबर आता दोघांचा छेद समान आहे अंश डायरेक्ट वजा करा 35 ए स्क्वेअर मायनस 16 ए स्क्वेअर म्हणजे ए इज इक्वल टू 32 वजा 16 16 ए स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर एरिया स्क्वेअर मीनिंग दिस इज द रिक्वायर्ड एरिया तर अशा रीतीने आपण डबल इंटिग्रेशनचा यूज करून दोन पॅराबोला मधला या ठिकाणी एरिया फाइंड केला तर थोडस लेंथी प्रोसेस आहे पण सोपं आहे तुम्ही थोडस घरी जाऊन घरी याची स्वतः प्रॅक्टिस करा स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काही वाटणार नाही तर नेक्स्ट लेक्चरला या टाईपचे आणखी काही प्रॉब्लेम आपण बघूया तर